त्यांनी 37 लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र वितरित केले. त्याचंही एक पत्र आपल्याकडे दिलं. आपलं म्हणणं आहे मग बाकीचं कशाला दिले. त्यांच्या वंशावळी जुळवणं कामे सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी समिती कोण. आता एक मुद्दा आपला क्लिअर झाला. 54 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या तर त्यांनी 37 लाख मराठ्यांना दिले. वरचे किती करायला असतील 10-15 लाख ते सुद्धा लगेच देतो. पण आता ज्या लोकांना मिळाले त्यांचा डाटा द्या. आपण मागितले नेमके दिलेत कोणाला. म्हणजे आपल्याला त्याच्या ते स्वस्त सुद्धा येईल. आता ते काय तेवढा मोठा विषय नाही. तो म्हणजे काय आपण लावून धरण्याचा विषय नाही. डाटा म्हणजे लावून धरणं नशीब आपलं प्रमाणपत्राचे ते लावून धरणे डाटा नाही. पण तरी आपण मागितलं. तुम्ही ह्या 57 लाख लोकांना कोणाला दिले त्याच्या नावाचा आम्हाला डाटा द्या. एक मुद्दा क्लिअर झाला. आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा ते काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जातील. दुसरं शिंदे समिती ही रद्द करायची नाही. या समितीनं काम वाढवत राहायचं. नोंदी सापडत राहायच्या कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं. आपलं म्हणणं एक वर्षभर वाढवा टप्प्याटप्प्यानं वाढीत येईल असं म्हणले. सध्या 2 महिनेच त्यांनी वाढवले हे 2 कामं. तिसरं काम सगळ्यात महत्वाचं ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही. ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायची. आणि त्याचा अध्यादेश आम्हाला पाहिजे. त्याचा अध्यादेश शासन निर्णय आम्हाला पाहिजे. त्याशिवाय त्या सोयऱ्यांचा त्या नोंदीच्या आधारावर फायदा होणार नाही. आता त्याच्यात काय झालंय सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना म्हणजे राजपत्र जो अध्यादेश येणार आहे. अध्यादेश आपल्यासाठी महत्वाचा. या 54 लाख नोंदी प्लस त्या 54 लाख बांधवांच्या परिवारात ज्या नोंदी दिल्यात हा एकूण आकडा आणि त्या आकड्याच्या आधारावर जे सगळे सोयरे यांना जर द्यायचं असेल कारण त्यांच्याकडे नोंद नाहीये. ज्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडे नोंद नाहीये मग त्या नोंद मिळालेल्या बांधवांनी शपथपत्र करून द्यायचं की हा माझा सोयरा आहे. आणि त्या आधारावरती त्याला प्रमाणपत्र द्यायचं. मग गप्पा साहेब आवाज तुम्हाला की आता आवाज वाढी तुम्ही गप्पा साखाली. सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे मग आवाज वाढायला लागतोय मला. मग काय करा मग बटन फिरावं लागतंय मला. त्याचं बटन संपलं फिरू. माननीय सुप्रीम कोर्टात जे आरक्षण आहे आणि जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेले ते आरक्षण मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा मराठा विसरून राहिला जुळला नाही तर त्यासाठी आपण त्यांना अशी मागणी केली 100% आरक्षण ते मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षणातल्या सगळ्या क्षेत्रातलं 100% मोफत शिक्षण करण्यात यावं. आणि हे आरक्षण मिळेपर्यंत क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातून मिळणारं आरक्षण आणि ते मिळेपर्यंत आणि सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून जर एखादा माझा मराठा भाऊ हुकला तर त्यासाठी हे मोफत शिक्षण आणि माझी
बांगे साहेबांना विनंती, तुम्ही हे प्रयत्न केले आणि त्यासाठी इथपर्यंत आलो. आम्हाला मुंबईला यायची हौस नव्हती. आम्ही सुद्धा कष्टकरी लोक आहेत, आमच्या सुद्धा काम आहे, आम्हाला काही अडचण नाही. आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आजच्या रात्री आम्हाला हा आदेश द्यावा. त्यांनी एक याला जोडून आपल्याला दिले, मला सांगणं गरजेचं आहे प्रामाणिक मनाने, अवश्य सांगितलं पाहिजे. पुढे येते मुख्यमंत्री साहेबाचे डके दे घरी एक एक उडत आहे याला टास नाही आणा ना. आता मोक खेळत नाही तर पुढं पक्क ठेवायचं बघून दे. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या सगळ्या स्वैराच्या व्याख्यास आपण आदेश करणार आहे असं सुमंत भांगे साहेबांचं सामान्य प्रशासनाच्या सचिव साहेबांचं म्हणणं आहे की त्यावरती सगळ्या सचिवांना सह्या केल्यात, उपमुख्यमंत्री साहेबांना पण केली आणि मुख्यमंत्री साहेबांना पण केली. हे सुद्धा मी मीडियाला देणार आहे आणि माझ्या सगळ्या बांधवांना पण देणार. पण तरीही माझं म्हणणं आहे जर इतकं झालंय तर थोड्याच गुतून कमून फुलं तेवढा आद्यदेश आज संध्याकाळपर्यंत द्या. तुम्ही काहीही करा किंवा रात्रीतून द्या, आम्ही वाटल्यास आजची रात्र इथंच काढतो. आणि आज 26 जानेवारीचा सन्मान करून, कायद्याचा सन्मान करून आम्ही आज आजच मैदानाकडे जात नाही, पण मुंबई मात्र आम्ही इथून सोडली. प्रशासनाचाही सन्मान करतो, शासनाचाही करतो. तुम्ही जर एवढं केलंय तर मग तेवढा अध्यादेश द्या. मी आणि माझा हा समाज या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.